जलसुरक्षा काळाची गरज हा प्रकल्प आपण आज बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे? पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रकल्प विषय निवड. हा जो मुद्दा आहे त्याचा विषय काय घ्यायचा आहे? प्रकल्प विषय निवड. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे विषयांचे महत्त्व. आपल्या प्रकल्पाच्या वहीमध्ये जी आपल्याला बोर्डाने एक नेमून दिलेली वही आहे त्या वहीमध्ये कोणकोणते मुद्दे असतात? प्रकल्प विषय निवड, त्याच्यानंतर विषयाचे महत्त्व. सविस्तरपणे आपल्याला या विषयाचे महत्त्व काय आहे, विषयाचे महत्त्व, आपल्या प्रकल्पाचं नाव काय आहे, जलसुरक्षा काळाची गरज, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तिसरा मुद्दा घ्यायचा आहे तो म्हणजे प्रकल्प कार्य उद्दिष्टे. आपल्या प्रकल्पाचं जे कार्य आहे त्या प्रकल्प कार्याची काय काय उद्दिष्टे आहेत, प्रकल्प कार्याची उद्दिष्टे हा सुद्धा मुद्दा आपल्याला सविस्तरपणे बघायचा आहे. प्रकल्प कार्याची उद्दिष्टे, प्रकल्प कार्याची उद्दिष्टे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे चौथा मुद्दा, प्रकल्पाची कार्यपद्धती. म्हणजे आपण तो प्रकल्प करण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा म्हणजे कोणत्या पद्धतीने प्रकल्प पूर्ण केला आहे याचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये विचार करायचा. प्रकल्पाची कार्यपद्धती, त्याच्यानंतर आपल्या प्रकल्पाची जी निरीक्षणे आहेत ती निरीक्षणे सुद्धा लिहायची आहेत. प्रकल्पाचे पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे प्रकल्पाच्या निरीक्षणाचा. त्याच्यानंतर आपल्या वहीमध्ये दिलेला आहे तो मुद्दा आहे विश्लेषण. आपला जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं विश्लेषणसुद्धा आपल्याला करायचं आहे. आणि विश्लेषण झाल्यानंतर आपल्याला त्या प्रकल्पाचे काही निष्कर्षसुद्धा पाहायचे आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला 10 ते 15 पानांचा आणि आपण शेवटी संदर्भसुद्धा लिहिणार आहोत. हा प्रकल्प तयार करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या संदर्भांचा अवलंब केलेला आहे या सर्व गोष्टींचा ऊहापोह आपल्याला आज जो आपण प्रकल्प विषय घेतलेला आहे त्या प्रकल्प विषयामध्ये घेणार आहोत. प्रकल्पाचा पहिला विषय, प्रकल्पाचं नाव काय, आपल्या जलसुरक्षा काळाची गरज. आता याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा घेतो आणि तो मुद्दा घेणार आहे. कोणता आहे पहिला मुद्दा? प्रकल्प विषय निवड म्हणजेच प्रस्तावना. तर या प्रकल्पाची प्रस्तावना आपल्याला 10 ते 15 ओळीमध्ये प्रस्तावना लिहायची. कशी लिहायची प्रस्तावना? प्रकल्पाचं नाव विचारात घ्यायचं अगोदर. काय नाव आहे प्रकल्पाचं? आपल्या जलसुरक्षा काळाची गरज. जलसुरक्षा म्हणजे काय? पाणी वाचवणे. बघा, पृथ्वीवर तुम्ही काय लिहायचं प्रस्तावनेमध्ये? पृथ्वीवर बहुरत्ने आहेत, म्हणजे अनेक रत्न आहेत, आणि त्या रत्नापैकी पाणी हे एक बहुमोल रत्न आहे असा उल्लेख तुम्हाला सुरुवातीला करावा लागणार. पाणी हे बहुमोल रत्न आहे, हे महत्त्वाचं संसाधन आहे. तसंच हे नैसर्गिक संसाधन आहे. कसलं संसाधन आहे? नैसर्गिक, मुबलक प्रमाणात नैसर्गिक संसाधन असून ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आणि या पाण्यापासूनच पृथ्वीवरची जी सजीव सृष्टी आहे, पृथ्वीवरची जी सजीव सृष्टी आहे ती कशामुळं निर्माण झालेली आहे? पाण्यामुळं. पहिला सजीव, पहिला जीव हा पाण्यात निर्माण झालेला आहे. आपण जर मानवाचा इतिहास बघितला तर ज्या ठिकाणी मानवाला पाणी उपलब्ध होते त्याच ठिकाणी, पाणी उपलब्ध असायचं त्या ठिकाणी माणसानं वसती केलेली आपल्याला दिसून येते इतिहासात. मानवाच्या इतिहासामध्ये ज्या ठिकाणी चांगलं पाणी उपलब्ध होतं, चांगलं पाणी उपलब्ध झालं त्या ठिकाणी मानव वस्ती करून राहिलेला आहे. इजिप्तमध्ये आपण बघितलं आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये बघितलं आहे, मेसोपोटेमियामध्ये. हा सर्व उल्लेख तुम्हाला या प्रस्तावनेमध्ये करायचा आहे. काही भागामध्ये आपण बघतो, जगात काही भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. जगात कशाची परिस्थिती निर्माण होते? दुष्काळ.
आणि या दुष्काळाला दुष्काळ कशामुळे पडतो? पाण्याची उपलब्धता पडल्यामुळं किंवा पाणी पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळं दुष्काळ पडतो. या दुष्काळामध्ये आपल्याला काही ठिकाणी कोरडा दुष्काळ पडताना दिसतो, काही ठिकाणी कोरडा तर काही ठिकाणी ओला दुष्काळ पडतो. म्हणजे ज्या ठिकाणी ओला दुष्काळ, काही ठिकाणी पाऊस पडतो, त्याच्यामुळं जास्त पाऊस पडतो, प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला त्याच्यामुळं नासाडी होते, ओला दुष्काळ. पाऊसच पडला नाही, कमी प्रमाणात पाऊस पडला, पिकंच आली नाही, तर कोरडा दुष्काळ. या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने आपण या प्रकल्पात जलसुरक्षा ही जलसुरक्षाच्या अनुषंगानं पाण्याचं किती महत्त्व आहे याचा अभ्यास आपल्याला आजच्या प्रस्ताव या प्रकल्पामध्ये करायचा आहे असं आपल्याला प्रस्तावनेमध्ये लिहावं लागतं. आता दुसरा मुद्दा कोणता आहे आपला? प्रकल्पाचे महत्त्व. प्रकल्पाचे महत्त्व कितवा मुद्दा आहे दुसरा? प्रकल्पाचे महत्त्व. मित्रांनो, दैनंदिन जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक वेळेस माणूस हा अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो, परंतु माणूस पाण्याशिवाय जगू शकत नाही. एवढं माणसाच्या जीवनामध्ये पाण्याला महत्त्व आहे. माणूस हा पाण्याशिवाय जगू शकत नाही. माणसाच्या शरीरात असलेली जी प्रणाली आहे, आपली जी प्रणाली कार्य करते, ती जर व्यवस्थित कार्य करायची असेल तर माणसाला नेहमी पाण्याची गरज ही पडत असते. माणसालाच नाही तर या निसर्गातल्या प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज ही पडतच असते. पाणी माणूस असेल, प्राणी असतील, झाडं असतील, वनस्पती असेल, पिकं असतील, जंगलं असतील, विविध प्रकारच्या वनस्पती असतील, यांना पाणी हे पाहिजेच. पाण्याशिवाय या गोष्टी जिवंत राहू शकत नाहीत. निसर्गामध्ये जी अन्नसाखळी आहे, काय आहे? अन्नसाखळी. ही अन्नसाखळी जर आपल्याला निर्धोकपणे चालू ठेवायची असेल तर याच्यासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणावर भासते. म्हणून आपल्याला पाणी हे जपून वापरलं पाहिजे. पाण्याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे, परंतु आजच्या काळामध्ये हे जे पाणी आहे, हे पाणीसाठी हे धोक्यात आलेले आहेत. पाण्याच्या स्रोतामध्ये पाण्याची असणारी पातळी ही खाली गेलेली आहे. भूजल पातळी खूप खोलवर गेलेली आहे. आणि जर आपल्याला या पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल तर आपल्याला हे जे स्रोत आहे, जे आपल्याला मुबलक आणि मुक्त, कुठलाही त्याला मोबदला द्यावा लागत नाही, ते मिळतं, त्या पाण्याची आपल्याला काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच जलसुरक्षा ही काळाची गरज, म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. मला वाटतो तो विषय खूप महत्त्वाचा आहे. आता मग प्रकल्पाचा आपला तिसरा मुद्दा आहे, प्रकल्पाची आपल्या उद्दिष्टे. प्रकल्पाची उद्दिष्टे. जेव्हा आपण एखादं कार्य करतो, ते कोणतंही कार्य करायचं असेल तर ते आपलं कार्याची उद्दिष्टही ठरवत असतो. पहिलं उद्दिष्ट आहे, हे जे संसाधन आहे, हे जे जलसंसाधन आहे, या जलसंसाधनाची गरज जाणून घेणे, या जलसंसाधनाची गरज जाणून घेणे हे पहिलं उद्दिष्ट आहे. गरज जाणून घेणे पहिलं उद्दिष्ट आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर या आपल्या जलसुरक्षा या प्रकल्पाचं दुसरं उद्दिष्ट आहे, जलसाठे जे आहेत आपल्याकडं, जे जलसाठे आहेत ते जलसाठे सुरक्षित करायचे आहेत. आणि हे का महत्त्वाचे आहेत याची सविस्तर अशी माहिती आपल्याला मिळवायची आहे. सविस्तर माहिती मिळवणे, जलसाठ्यांचं महत्त्व आणि त्यांची सविस्तर माहिती मिळविणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. तसंच आपल्याकडे जे जलप्रदूषण होतं, जलप्रदूषण आणि त्याला कारणीभूत असणारे घटक, याला
कशाला जलप्रदूषणाला कारणीभूत असणारे घटक यांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे, या घटकांचा अभ्यास करायचा आहे. तसंच जलप्रदूषणावर काही उपाय आहेत का त्याचा पण अभ्यास करायचा आहे. जल प्रदूषणावर जे उपाय आहेत त्या उपायांचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तसंच हे जे जलसाठे आहेत या जलसाठ्यांची सुरक्षितता कशी वाढवता येईल, या जलसाठ्यांची सुरक्षितता कशी वाढवता येईल याचा पण अभ्यास आपल्याला या भागात करायचा आहे. आणि जलसंवर्धन करण्यात येणाऱ्या जलसंवर्धनासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत, ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्या पारंपरिक पद्धतीचा अभ्याससुद्धा आपल्याला या प्रकल्पामध्ये करायचा आहे. हे उद्दिष्ट आपलं या प्रकल्पाचं आहे. आपल्या प्रकल्पाचा जो पुढचा मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा आहे प्रकल्पाची कार्यपद्धती. कितवा मुद्दा आहे हा? चौथा मुद्दा आहे प्रकल्पाची कार्यपद्धती. प्रकल्पाची कार्यपद्धती बघा, कोणताही प्रकल्प जर करायचा असेल तर त्याच्या बऱ्याच कार्यपद्धती आहेत. जसं की सर्वेक्षण कार्यपद्धती, मुलाखत कार्यपद्धती, प्रश्नावली कार्यपद्धती, सर्वेक्षण मुलाखत प्रयोग कार्यपद्धती, क्षेत्रभेट कार्यपद्धती. मग या ठिकाणी तुम्ही हा प्रकल्प तयार करत असताना कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब केला, प्रश्नावली निर्माण केली आणि ते प्रश्न तुम्ही संबंधित व्यक्तींना विचारले, किंवा जर सर्वेक्षण केलेलं असेल सर्वेक्षण आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून जर तुम्ही ते प्रकल्प केला असेल तर त्याचा उल्लेख करायचा. त्याच पद्धतीनं तुम्ही जर प्रश्नावली पद्धत झालं, सर्वेक्षण पद्धती झालं, मुलाखत घेऊन जर प्रकल्प केला असेल मुलाखत, मुलाखत घेत असताना तुम्ही त्यांना कोणकोणते प्रश्न विचारले, त्यांना काय माहिती विचारली, किंवा मग तुम्ही जर याच्यामध्ये प्रयोग केलेला आहे का एखादा प्रयोग कार्यपद्धती प्रयोग करून काही तुम्ही या प्रकल्पाची माहिती मिळवलेली आहे का, अशा विविध प्रकारच्या माहितीच्या माध्यमातून प्रकल्प तयार केला, इंटरनेटवरून माहिती घेतली, अशा काय काय तुम्ही या प्रकल्पाची माहिती गोळा करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी वापरल्या, काय काय प्रयत्न केले, माहिती कशी गोळा केली, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुम्हाला इथं करायचा आहे. आणि मग तुम्ही तो प्रकल्प लिहून काढायचा. आता याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा येतो, आता पुढचा मुद्दा आहे पण हे हा कळला तुम्हाला मुद्दा कसा लिहायचा प्रकल्पाची माहिती. त्याच्यानंतर पाचवा जो मुद्दा येतोय तो आहे प्रकल्पाची निरीक्षणे. हा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पूर्ण करत असताना कार्यपद्धतीच्या आधारे काय काय निरीक्षणं केली या गोष्टीचा उल्लेख तुम्हाला इथं करायचा आहे. इथं सांगायचं तुम्ही जवळपास पृथ्वीवरचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे तरीसुद्धा जगामध्ये पाणी टंचाईही जाणवते. याच्या पाठीमाग काय कारण आहे? कारण 4% पाऊस भारतामध्ये पडतो, जगामध्ये जास्त पाऊस पडतो. हा पाण्याचं प्रमाण जगातल्या पावसाच्या प्रमाणापैकी 4% पाऊस हा भारतात पडतो. तसंच पाण्याचा जो घरगुती वापर त्याच पद्धतीनं औद्योगिक वापर याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं पाणी वापरलं जातं आणि पाण्याची नासाडीही मोठ्या प्रमाणावर होत असते. तसेच आपल्याकडे ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं वाढत चाललेलं प्रदूषणीकरण, त्याच्यावर वाढत असलेला ताण, ते पाणी जास्त कंपन्या वापरायला लागल्या उद्योगधंद्याला. आपल्याला जर पाणी खरंच वाचावं वाटत असेल तर ते पाणी आपल्याला काटकसरीने वापरावे लागेल. पाणी कसं करावं लागेल? काटकसरीनं वापरावं लागेल तरच आपल्याला पाण्याचा
अपव्यय हा टाळता येईल, कारण पाणी जरी मुबलक प्रमाणावर उपलब्ध असलं तरी आपण जर ते व्यवस्थित पद्धतीने वापरलं नाही तर हे पण निरीक्षणामध्ये दिसून आलेलं आहे. तसेच असं अनुमान काढण्यात आलेलं आहे 2025 पर्यंत जर पाण्याचा योग्य वापर जर केला नाही तर जगातल्या 50 पेक्षा जास्त देशांना पाणी टंचाईचा सामना हा करावा पाणी टंचाईचा सामना हा करावा लागणार आहे, हे आपल्याला इथं निरीक्षणामध्ये नमूद करायचं. त्याच्यानंतर निरीक्षणामध्ये तुम्हाला हे जे जलप्रदूषण आहे, हे जलप्रदूषण का होतं आहे, जलप्रदूषण होण्याची काय काय कारणं आहेत ते सुद्धा इथं नमूद करावं लागेल. आणि जलप्रदूषण कशामुळं जलप्रदूषण का होतं हे आपण बघूया. जलप्रदूषण का होतं, आपण घरातला केर कचरा, उद्योगधंद्याचा केर कचरा हा नदीमध्ये सोडून देतो. घरातला जो केर कचरा आहे, घरातील केर कचरा बाहेर टाकतो. उद्योगधंदे जे आहेत, औद्योगिक क्षेत्रातले लोकसुद्धा तो केर कचरा इकडं फेकतात. आणि शेतीतले जे कीटकनाशक आहेत ते सुद्धा मातीतनं विरघळणारे पाण्यामध्ये वाहून येतात आणि त्याच्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं. कारखान्यातून सोडलेलं पाणी हे सुद्धा इथं पाण्याच्या टंचाईचं कारण आहे. कारखान्यातून सोडलेले पाणी हे सुद्धा पाण्याचं. आणि सांडपाण्यात जो गाळ असतो, गाळ आणि पाणलोट क्षेत्रातील जो गाळ असतो याच्यामुळं सुद्धा पाणी आपल्याला मुबलक प्रमाणात मिळू शकत नाही, अशी विविध निरीक्षणं तुम्हाला इथं नोंदवायची आहेत. जलप्रदूषण रोखण्याचे काही उपायसुद्धा तुम्हाला इथं सांगता येतील. आणि आता याच्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे कोणता मुद्दा बघणार आहोत आपण, आता निष्कर्ष. आता याच्या आधारे काय काय निष्कर्ष काढले, या प्रकल्पाचे निष्कर्ष काय निष्कर्ष निघाले ते आपल्याला यातून बघायचे. जलसंसाधनाची गरज जाणून घेतली. काय झालं याच्यातून, जलसंसाधनाची गरज या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जाणून घेतली. कशाची गरज, जलसंसाधनाची गरज जाणून घेतली या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण. तसंच आपल्याकडं जे जलसाठे आहेत या जलसाठ्यांची माहिती घेतली व त्यांचे संरक्षण करणे किती गरजेचे आहे याचे महत्त्वसुद्धा जाणून घेतले. माहिती घेतली आणि त्यांचं महत्त्व जाणून घेतलं. त्याच्यानंतर तिसरं आपण बघितलं, जलप्रदूषणास कारणीभूत असलेले जे घटक आहेत या घटकांचा सुद्धा आपण अभ्यास केला, त्याची माहिती घेतली. चौथा निष्कर्ष या प्रकल्पाचा आहे तो म्हणजे, हे जे जलसाठे आहेत जलसाठ्यांची माहिती घेतली आणि जलसाठे जे आहेत त्यांची माहिती घेतली आणि त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसंच पाचवा निष्कर्ष काढलेला आहे, जलसंवर्धन करण्यासाठी ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब कसा केला जातो त्यांची पण माहिती आजच्या या प्रकल्पातून आपण घेतलेली आहे. आणि शेवटचा मुद्दा काय मुद्दा आहे, शेवटचा संदर्भ. तर हा प्रकल्प करण्यासाठी तुम्ही कशाचा संदर्भ घेतला, तर आपलं जे बालभारतीचं जे पुस्तक आहे, बालभारतीच्या पुस्तकातली पुस्तकाच्या आधारे आपण ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ग्रंथालयातली पुस्तकं घेतली, ग्रंथालयातील पुस्तकं घेतली आणि इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे हा प्रकल्प आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. एवढी माहिती या प्रकल्पासाठी पुरेशी आहे.